लगा 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 आज काय हलवा लागली पकडीन कुठाय मला कस काय दिसना आता पाणी वाचाय लागली मी लगा लगा लवकर जास्त केलं मी तुम्ही अर्धा किलो आणलं 350 तेवढं मी आईला काय बारगी बरं वापालतोय ग मग काय तर आईला कसं 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 वाचतंय मसाला भाजलाय वय टाकून आता वापरलंय आधी हळदी मीठ आता ना आता मसाला टाकून भाजलाय अग थोडं दे अग चव बघायला मला लय हावराय तुम्ही कशी जुबिजू द्या की त्याला आईला किती भारी आहे लय भारी उड्या मारतोय अग थोडं मारतोय तोंडातल्या तोंडात तुमची जिब्बी लय उड्या मारती लय भारी थोडं वायस तर ती घ्या खरं बोटा का वायस वायस बाकीचं पोरांनी काय खावावा अग अर्धा किलो एकाहत्तर मन अग वतर गे अग वतर गे काय त्याच्या आईला बायकोला काय मिळाली काय नवऱ्या जीव नाही अजिबात सुद्धा अर्धा किलो किती द्यायचं किती ठेवायचं लेकरं म्हणते मम्मी पप्पाचीच माया करते आम्ही फार काय तर आमची करत नाही अवघड झालं खळखळ वठून बसली बिना का माझी बायको याद जवळ लेकर नाही तवरच नवऱ्यावर माया असते लेकर झाल्या पुढे लेकरांवर माया जाते असलं बरोबर नाही रे तुमची माया करत होती कसलं बाहेर रंगलं होतं गसाला लय आवडलं होतं बरं का बरं आवडलं होतं वापरल्या लय भारी आवडलं होतं पण काय करायचं लय म्हणजे लय बेकार कंडिशन माझी आज करून चुली वारं इतकं सुटलंय काय दुळून तीन चुलीतला जाळ गेला पण ओतलं पाणी त्यातून आली घरात आईला खरंच बर का इतकं मस्त असं उसरे हात होत ना आईला तुला कशी काय माया आली नाही परिवडी थोडी सुद्धा लागा माझी माया आली नाही त्यातलं लय भारी उकळे हात होत ग तुम्ही एकटे कधी होयाच आता काय करून आणतो कधी होयाच म्हणजे जोरात भूक लागली ती बघून बघून भूक लागली औषध भूक नव्हती तुम्हाला मी मग अशी खाल्ली एक चपाती आता भूक नाही म्हणला खायला बियाला मग माझ्यासाठी काय आणलं तुझ्यासाठी काय केळं आणली ती मी केळं खाते केळं केळं बी खात नाही मटण बी खात नाही मी आता बघा आणू एखाद्याशी काय तर काय काय तर आणू जिलेबी बिलेबी शिरकी फिरकी आणणार का बरं का मी शिरकी घरात करते होय जिलेबी आणू बरं तुझ्यासाठी हे मग कसं आहे माहित आहे का आपल्या घरात एक पेशंट आहे का पेशंट साठी आणलंय खास होय मी म्हणते मी सांगितलं लेकरच नाही आणा म्हणून आणलं तरी म्हणते पेशंटची माया करायला लागला त्या पेशंटच्या अंगातलं कोलेस्ट्रॉल कमी झालंय ग डॉक्टरनं सांगितलंय मटण खायला अंडी बी खायला सांगितलं हा मग म्हणलं आता कोली दोन दिवस झाले ते कधी 5 अंडी येते अंडी खा खावटत नाही ती खावटत नाही ती असं तोड होत या कोलेस्ट्रॉल वाढवय एकदा त्याच डोसक्याला ताप नको वाढवा वाढवा कोलेस्ट्रॉल कोलेस्ट्रॉल येतोय तुमच्या अंगावर लय टेन्शन दिलंय मला तर माझ्या दहा टेन्शन इतकं दिलंय ना लय बेकार टेन्शन दिलंय पण आता काय फट पिन आपलं दात पिन आपलं म्हणायचं नाही नाही उस इकडं उस तिकडं उस पळतय कोलेस्ट्रॉल 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 आगावाय पण काय करायचं आता अग ती मला कस भारी दिसतय ग हळदी मिठाच आहे पळतय तुम्ही खायच आहे पुन्हा मी काय नुसती वासानच पोट भरायचे पळतय काय ग ती नाही नाही हात घालून काढा घे खरा उचलून असू दे त्या माणसाचं कोलेस्ट्रॉल वाढलं माणूस कुठं बरं काय खायला कोलेस्ट्रॉल वाढलं मी बाद झालं कोलेस्ट्रॉल कोलेस्ट्रॉल वाढवून पुरा माणूस माझ्या अंगावर येते अजून पळून पुरा अजून पळून येते माझ्या अंगावर का करायचं मग आता
कस पळून नाही आपलं माणूस आहे नीट केलं पाहिजे आपण. मग काय कोलेस्ट्रॉल लय जबर झालं या वाढलं या. अग पक्की शिजले का तिकडं अग लगा 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 अग उस लागत जाग होत मतन जपता जपता मतन जुता अग तू मला अचानक दिसलो गचानक बरं सगळं तुम्हाला दिसत आईला कधी मला लय टेन्शन आलंय आता लय टेन्शन आलंय सकाळचं संपलं नाही पोटातलं मग दुपारचं याला काय करायचं रोजच खातोय ते काय करते उन्हाचं डोळं पेगायचं आणि म्हटलं को उठतेच भांडी आम्ही घासत नाही उन्हाची पण तू घासत चार वाजता भांडी तशीच पडलेली असते प्लेट घेते तो प्लेट मध्ये कालवण घेत एक चपाती खाते तर खाते तर हे चांगलं नाही काय चांगलं केलं नाही माझं तर खाते तर पिते तर पुढे तसं म्हणते अग मा झोप लागली एक चपाती टाकला म्हणजे अजून चांगली गाड झोप लागते झोप लागतच नाही आपला ते नियम तुम्ही सांगा टपरून जेवल्यावर झोप लागते का उपास राहिल्यावर झोप लागते कमेंट मध्ये सांगा तुम्ही जे जे असलं मटणाचं कालवण खाल्ल्यावर झोप लागते कुठवर आले बघी मनी मनी कुठे दिसते बघी नाही येत वरती तळाला बसलंय अगं यात काय दिसत नाही मनी नाही दिसत नसत लांब नसत लाव घ्या अगं लांब व्हायचा नाही नाही हाय हाय कोलेस्ट्रॉल वाढतंय बरं का पेशंट कोलेस्ट्रॉल वाढतंय नाही पेशंट कोलेस्ट्रॉल वाढवायचा जबरदस्त वाढवायचा पेशंट बरं करून न्यायचंय का नाही सांग तिकडं मग कुठं तिकडं लांब न्यायचा टिंबुर्लीला टिंबुरी काय लांब आहे तिकडं लय लांब आहे 100 किलोमीटर आहेत ना 100 आहे म्हणजे आता काय करायचं आमची माहेर पडली कोसाव दिलंय आई बापाने कोसावर काय झालं सारी जाय यायची पंचायत इथलं असत कासराबर अंतरावर चालत जाऊन आलो असतो आम्ही बघून लगा 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 तिकडे बघी ऊस आहे या तिकडे बघा इकडे बघ जवळच आहे मी तुम्हाला दिसत नाही आहे तर डोकवून बघतच बसा ते शिस्त आहे तर वाचा तुमचं पोट भरतोय पाहून घेऊन झोपा जावा काय कुटारा करून ठेवती अगं तू एक आता बघी बघती तिकडे बघ इकडे बघ तिकडे बघ इकडे बघ करताय काय द्वारा हे वांग्याचं कालवण माझ्या मुळावर पडलंय आता खायचं तुम्ही काय खाता आता चव देऊन त्या आमच्या तोंडाचं पाणी घेतलं हिस खाऊन ओतलं त्याला कसलं बाहेर रंगलं होतं आता रंगलेलं जायचं सुट्टी तर टाकली तर झन जायच खायला मजा असते मिठाचं काय वगैरे केलं तर आम्ही कोणता आणि खावा काय सर चव नसते त्या माणसाचं दम नसतो मिठाचं खाणारी तयारी झाला आता उसळणच उसळ तर या चटणी टाकली का नाही झणझणीत खायचं झणझणीतच राहायचं गोड खाऊन गोड राहायचं नाही आजकाल दुनिया नाही गोड माणसांची काय गोड माणसाची दुनिया नाही वाटणी चालताना लय वाकडी माणसं येते ती झणझणीत वाटला बोल नको आता मला आता का बारक लेकरू फुगले आणि फुगलं तुम्ही मला चॉकलेट आणता कधी रुपयाचं मी किती फुगावा मटण आणलं तुम्ही आणलं का मला काय अहो करून देती बायको खावा वागवाड झोपावा टपरून बायकुला तर आणलं नाही काय वावा बी वावा आणलं असतं भजी तर करून खाल्लं असत हाय का नाही मित्रांनो तुम्ही सांगा आता बायकू खात नाही असलं चिकन मकान मटण अंड कुंड तर आणावा बायकूला कोण कोण आणत का कोण कोण ह्यांच्यासारखंच मोकळं बसत कमेंट मध्ये सांगा